स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणातील संशयित पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस याला निलंबित करण्यात आलंय. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी ही कारवाई केली आहे. कडेगाव पोलीस ठाण्यात 28 ऑगस्ट रोजी विपिन हसबनीस याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो असे सांगून कडेगाव येथील हसबनीस यांच्या बंगल्यावर बलात्कार केला अशी फिर्याद पीडित तरुणीने कडेगाव पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस निरीक्षक हसबनीस याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे करीत आहेत. या गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळाचा पंचनामा, महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब घेण्यात आले. पीडित महिलेसह साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यात आले असून महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये SDR, CDR वगैरे तांत्रिक माहिती प्राप्त करण्यात आली आहे. संशयित विपिन हसबनीस हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूरकडील एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक अशी दोन पथके तयार करण्यात आली असून संशयित विपिन हसबनीस याची शोधमोहीम सुरू आहे.